प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आपल्याला आजच्या व्हिडिओत काय बघायचंय, तर नीट परीक्षेला जाताना काय काय वस्तू सोबत न्यायच्या आणि काय काय न्यायच्या नाहीत, तर याविषयीचा हा व्हिडिओ आहे. तर काळजीपूर्वक बघा, निश्चितपणे तुम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं, तीन महत्वाचे डॉक्युमेंट्स जे असल्याशिवाय तुम्हाला एंट्रीच मिळणार नाही एक्झामसाठी, तर ते कोणते कोणत्या? तर पहिलं ऍडमिट कार्ड. दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही त्याची कलर प्रिंट घेतली असेल किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट घेतली असेल तर ती सोबत घेऊन जायची. ऍडमिट कार्ड घेऊन जायचं आणि त्याला लॅमिनेशन करायचं नाही. आलं लक्षात? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा फोटो. आता तुम्हाला फोटो किती लागणार आहे बघा, तर एक पोस्ट कार्ड साईजचा एक फोटो लागणार आहे आणि तीन कॉपी पासपोर्ट साईजच्या फोटोच्या तुम्हाला लागणार आहेत. पण ते फोटो कोणते पाहिजे, तर जे फॉर्म भरताना तुम्ही जे फोटो लावलेला आहे सेम तोच फोटो तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे. नसेल तर तुम्ही तसा फोटो काढा आणि तोच घेऊन जा. तर ही महत्वाची काळजी घ्यायची आहे की तीन पासपोर्ट साईजचे फोटो आपल्याला लागणार आहेत आणि एक पोस्टकार्ड साईजचा फोटो आपल्याला न्यायचा आहे. येतोय का लक्षात? आता बघा, आधार कार्ड. आधार कार्डची ओरिजिनल कॉपी न्यायची आहे. बऱ्याच जणांकडे कलर झेरॉक्स असते किंवा डुप्लिकेट आधार कार्ड असतं, तसं चालणार नाही. आधार कार्डची ओरिजिनल प्रत ही तुम्हाला न्यायची आहे आणि ती जर नसेल तर त्याला काय सबस्टिट्यूट आहे, तर तुमचं असं डॉक्युमेंट की ज्याच्यावर तुमची फोटो आयडेंटिटी आहे. फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड चालेल, त्यानंतर तुमचा पासपोर्ट असेल तुमच्याकडे तो चालेल, किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल की ज्याच्यावर तुमचा फोटो आहे अशी फोटो आयडेंटिटी, पण शक्यतो तुमचं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जा. मी परत सांगते ह्या तीन गोष्टी, ऍडमिट कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो आणि एक पोस्ट कार्ड साईज फोटो आणि तीन पासपोर्ट साईज फोटो. खरे दोनच लागणार आहेत पण एखादा एक्स्ट्रा असू द्या, खराब झाला काही झालं तर. आणि आधार कार्ड, ह्या तीन गोष्टी कंपल्सरी तुम्हाला तिथे जाताना घेऊन जायच्या आहेत. त्यानंतर सध्या उन्हाळा आहे बाळांना आणि त्यामुळं पाण्याची खूप गरज आहे. सेंटरवर पाणी असेल नसेल तर तुम्ही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता, पण कोणती? ट्रान्सपरंट वॉटर बॉटल न्यायची आणि त्याला जर लेबल असेल, समजा बिस्लरीची बॉटल असेल ट्रान्सपरंट, तर त्याचं लेबल काढून टाकायचं. विदाऊट लेबल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही नेऊ शकता. त्यानंतर सॅनिटायझरची बॉटल सुद्धा नेऊ शकता, ती पण ट्रान्सपरंटच न्यायची. आलं का लक्षात? तर हे तुम्ही नेऊ शकता. आता न्यायचं काय नाही बघा, तर तुम्हाला हँकी अलाउड नाही, रुमाल किंवा नॅपकिन ही गोष्ट अलाउड नाही. त्यानंतर पैसे, ना तर कॉइन ना तर नोट, कोणत्याही प्रकारचे पैसे सोबत नेता येणार नाहीत. आणि म्हणून जर तुम्ही दूरच्या गावाला जाणार असाल परीक्षेला, सोबत कुणाला तरी घेऊन जा. आणि अगदी एकटेच गेला असाल तर तिथं बॅग ठेवायला, लगेज ठेवायला जिथे जागा असेल तिथे व्यवस्थित एका बॅगमध्ये तुमचे पैसे घालून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तर पैसे कोणतेच अलाउड नाही तुम्हाला सोबत न्यायला, ना तर कॉइन ना तर नोट. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं घड्याळ अलाउड नाही. त्यानंतर पेन नाही, तिथे पेन दिला जाईल तुम्हाला, पेन पण नाही आणि रफ पेपर तर मुळीच नाही. तर ह्या गोष्टी परत एकदा सांगते, हात रुमाल, पैसे, घड्याळ, पेन आणि रफ पेपर हे तुम्हाला अलाउड नाही. तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ज्या वस्तू सोबत न्यायला सांगितल्या त्या न्या आणि ज्या टाळायला सांगितल्या त्या नेऊ नका. आणखी महत्वाची गोष्ट बाळांनो, की परीक्षेमुळं रस्त्याने ट्रॅफिक जाम असणार आहे, गर्दी असणार आहे, तर तुमच्या रिपोर्टिंग टाइम जो दिलेला आहे त्याच्या एक तास आधी तुम्ही पोहोचाल तर अशा पद्धतीने नियोजन करा. कारण जर तुम्ही काही ट्रॅफिक जाम झाली, मध्ये कुठे अडकलात आणि एकदा रिपोर्टिंग टाइमच्या वेळेस तुमच्या सेंटरचं गेट बंद झालं तर ते कुठल्याही परिस्थितीत ते उघडलं जात नाही. त्याच्यामुळे तुमची वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची जी काही मेहनत असेल ती पूर्णपणे वाया जाणार आहे. तसं होऊ नये, तुम्हाला मनस्ताप होऊ नये, तुमचं नुकसान होऊ नये, म्हणून रिपोर्टिंग टाइमच्या एक तास आधी पोहोचताल असं नियोजन करा. सेंटर दूर असेल तर आदल्या दिवशीच मुक्कामाला जा.
आलं का लक्षात? तर या पद्धतीने सगळं नियोजन करा, ह्या सगळ्या वस्तू न्या, तुमचा अभ्यास झालेलाच असेल, तर स्टेबल रहा. आलं का लक्षात? मनाने स्टेबल रहा, कॉन्फिडंट रहा, जेणेकरून तुमच्या केलेल्या मेहनतीवर पाणी पडणार नाही. आशा करते की तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळू देत पुढच्या वर्षी, तुम्हाला अप्रण घालण्याचा आणि स्टेथोस्कोप गळ्यात घालण्याची संधी मिळू देत. ऑल दी बेस्ट फ्रॉम दी बॉटम ऑफ माय हार्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Oh.